राज्यात जसं गेल्या पंधरा दिवसांमध्ये अजित पवारांचं नाव ट्रेंड करतंय तसंच कर्नाटकात ट्रेंड होणारं नाव आहे जगदीश शेट्टर यांचं जगदीश शेट्टर हे साधे सुधे असा मी नाहीये ते कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आहेत भाजपचा एक बड प्रस्थ म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा पण याच माजी मुख्यमंत्र्यांना भाजपने साधं आमदारकीचं तिकीट दिलं नाही आणि शेट्टर काँग्रेसमध्ये गेले पण तिकीट दिलं नाही म्हणून काँग्रेसमध्ये जाणारे या भाजपकडून माजी उपमुख्यमंत्री राहिलेले लक्ष्मण सौदी देखील एस अंगारा अनेक जुनी जाणती नेते मंडळी आहेत बड्या नेत्यांना तिकीट न देण्याची पॉलिसी भाजपने कर्नाटकात वापरली आणि त्यामुळे अनेकांनी भाजपला रामराम ठोकलाय पण जुन्या जाणत्यांना बाहेरचा रस्ता दाखवून नव्या लोकांना संधी देण्याची भाजपची ही नीती आत्ताची नाहीये पहिल्यांदा या पॅटर्नचा वापर केला गेला तो गुजरात निवडणुकीत गुजरातमध्ये ही पॉलिसी कमालीची यशस्वी झाली कारण गुजरातवर मोदी आणि शहांचा प्रत्यक्ष होल्ड होता त्यामुळे तिकीट नाकारलं तरी तिथल्या नेत्यांनी बंड केलं नाही कर्नाटकात मात्र पक्षांतराने वेग पकडलाय साहजिकच चर्चा होतीये गुजरातचा पॅटर्न कर्नाटकात फेल होत असल्याची आजच्या या व्हिडिओतून आपण गुजरातचा पॅटर्न नेमका काय होता त्याचा भाजपला कसा फायदा झाला आणि कर्नाटकात हाच पॅटर्न फेल ठरतोय का आणि तसं असलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात हा पॅटर्न लागू केला जाईल का या सर्व प्रश्नांची विस्ताराने उत्तर पाहणार आहोत या व्हिडिओमधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडो सर्वात पहिल्यांदा पाहूया गुजरात पॅटर्न नेमका काय आहे दोन हजार बावीस साली गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या सातत्याने सत्तेत असल्यामुळे अँटी इन्कमबसीचा तोटा भाजपला होईल असे सर्वे येत होते शिवाय कोविड काळातल्या भाजप सरकारच्या कामगिरीचा तोटा देखील होईल अशा चर्चा होत्या या सगळ्यांवर मात करत गुजरातमध्ये पुन्हा सत्ता आणणं भाजप समोरच सर्वात मोठं आव्हान होतं अशावेळी निवडणुकीला एक महिना राहिला असताना विजय रुपाणी यांचं मुख्यमंत्री पद काढून घेण्यात आलं त्यासोबत सर्वच मंत्र्यांना घरी बसवण्याचा निर्णय भाजप हायकमांडने घेतला होता आणि तिथून खरा भाजपचा गुजरात पॅटर्न सुरू झाला भाजपने आपल्या बेचाळीस सिटिंग आमदारांना पुन्हा तिकीट दिलं नाही त्यांच्या जागेवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली अगदी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना देखील भाजपने तिकीट दिलं नाही भाजपची ही स्ट्रॅटेजी प्रत्यक्ष मैदानात चांगली चालली मोदी आणि शहांचं नेतृत्व मान्य करत लोकांनी नव्या चेहऱ्यांना मतदान केलं आणि भाजप विक्रमी बहुमताने सत्तेत आलं गुजरातमध्ये प्रचंड सक्सेस झालेला हाच पॅटर्न भाजप हायकमांडने कर्नाटकात देखील रिपीट करण्याचं ठरवलंय त्यानुसार आपल्या अठरा सिटिंग आमदारांना विधान परिषदेवर असणाऱ्या दोन आमदारांना आणि जवळपास डझनभर माजी मंत्री आणि आमदारांना तिकीट नाकारलं गेलं आता कर्नाटकात देखील गुजरात पॅटर्न आणण्याची काही महत्वाची कारणं होती त्यातलं प्रमुख कारण म्हणजे कर्नाटकात दर पाच वर्षांनी होणारा सत्ता बदल कर्नाटकात आलटून पालटून वेगवेगळ्या पक्षांची सत्ता येत राहते जे सरकार मागच्या पंचवार्षिक मध्ये मा सत्तेत होतं ते सहसा रिपीट होत नाही मागील काळात देखील भाजपचं बहुमत काठावरच होतं पण भाजपने ऑपरेशन लोटस राबून सत्ता खेचून आणली आता पुन्हा सत्तेत येऊन भाजपला कर्नाटकाची हीच परंपरा खंडित करायची त्यातही कोविड काळातली कामं कर्नाटक काँग्रेसची कामगिरी या सर्व गोष्टींना टॅकल करण्यासाठी भाजपने गुजरातचा पॅटर्न कर्नाटकात देखील आखल्याचं दिसतंय मात्र गुजरातचा पॅटर्न आहे असा कर्नाटकात वापरताना फोल ठरलेला दिसतोय गुजरात हे पक्षाच्या हायकमांडचं म्हणजेच मोदी शहांचं होम स्टेट असल्याने त्यांचा इथे प्रत्यक्ष कंट्रोल होता त्यामुळे मुख्यमंत्री विजय रुपानी असोत किंवा उपमुख्यमंत्री नितीन पटेल असोत अशा नेत्यांनी भाजप विरोधात जाण्याचं केलं नाही एका दिलाने ज्या नव्या उमेदवाराला भाजप हायकमांडने तिकीट दिलं त्याचा प्रचार करतानाच हे नेते दिसले पण कर्नाटकात मोदी शहांचा प्रत्यक्ष ग्राउंड वर होल्ड नव्हता त्यामुळे जगदीश शेट्टर असोत किंवा लक्ष्मण सौदी असोत यांनी पक्षाला रामराम ठोकलेला दिसतोय शेट्टर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर शेट्टर हे येडियुरप्पा यांच्यानंतर लिंगायत समाजावर होल्ड ठेवून असणारे प्रमुख नेते आहेत तर लक्ष्मण सौदी हे अथणी मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत येडियुरप्पाच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री होते शिवाय त्यांचं वजन पाहूनच पक्षाने त्यांना विधान परिषदेवरती घेतलं होतं अशा या मोठ्या नेत्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांनी पक्षांतर केलंय आणि याच पक्षांतराचा भाजपला फटका बसू शकतो असं सांगण्यात येत आहे जगदीश शेट्टर भाजपला किमान पंचवीस जागांचा फटका बसणार असल्याचं सांगत असले सांग तरी दहा ते पंधरा जागांवर नक्कीच जगदीश शेट्टर यांचा इफेक्ट जाणवेल असं सांगण्यात येते अर्थात निकालापूर्वीच भाजपची ही स्ट्रॅटजी कर्नाटकात अंगलट आलेली दिसतीये आता आपला शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा कर्नाटकात ही स्ट्रॅटजी फेल ठरली तरीही पक्षाचा हायकमांड महाराष्ट्रात ती लागू करेल का गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात लागू करण्याच्या चर्चा गेल्या महिन्यापासून होतच आहे त्याचं प्रमुख कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे राज्यातली राजकीय अस्थिरता मध्यंतरी पक्षाच्या हायकमांडने एक सर्वे केला होता त्या सर्वेनुसार बऱ्याच नेत्यांना भाजप पुन्हा तिकीट देणार नाही आणि गुजरातचा पॅटर्न महाराष्ट्रात लागू करेल असं सांगण्यात येत होतं मात्र भाजपने गुजरातमध्ये ज्या पद्धतीने थेट मुख्यमंत्र्यांनाच तिकीट न देण्याचा निर्णय घेतला तशा प्रकारे महाराष्ट्रात देखील धाडसी निर्णय घेतला जाईल का हा प्रमुख प्रश्न आहे राजकीय विश्लेषक सांगतायत की सांगता केंद्रात पूर्ण बहुमत असूनही देवेंद्र फडणवीसांना प्रत्यक्ष मैदानावर तशी कामगिरी करता आलेली नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला विशेषतः लढल्या गेल्या होत्या त्यामध्ये पक्षाला एका हाती बहुमत मिळालं नाही त्यातही भाजपचा पारंपरिक मित्र शिवसेना त्यांना सोडून गेला या सर्व घडामोडींचा ठपका घेऊन फडणवीसांच तिकीट कापण्याचा धाडसी निर्णय होऊ शकतो पण इतका धाडसी निर्णय कोणत्याही परिस्थितीत पक्षाचा हायकमांड घेणार नाही कारण नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणं गरजेचं ठरतं गुजरात किंवा कर्नाटकाप्रमाणे दोन किंवा जास्तीत जास्त तीन पक्षांचं राजकारण महाराष्ट्रात नाही इथे भाजप सेना यांच्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे चार चार पक्ष ऍक्टिव्ह मोडमध्ये असतात अशा पक्षांमधून पक्षाला किमान बहुमताकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलाय सोबतच या तीन पक्षांसोबत असणारी लढाई देखील ते यशस्वीपणे लढत आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे सत्ता असताना आणि सत्ता नसताना दोन्ही वेळा देवेंद्र फडणवीसांनी स्टेट भाजपवर आपला व्यक्तिगत होल्ड ठेवलाय देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत पक्षाने धाडसी निर्णय घेतला तर फडणवीसांना पर्याय कोण इथूनच सुरुवात होऊ शकते सध्या तरी महाराष्ट्र भाजपकडे फडणवीसांप्रमाणे किंवा त्यांच्याहून अधिक सक्षमपणे नेतृत्व करेल असा पर्याय नाहीये फडणवीसांच्या हातीच नेतृत्व सोपून भाजप महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा सामना करणार असेल असं चित्र दिसतंय मात्र दोन हजार एकोणीस मध्ये संपूर्ण तिकीट वाटपावर फडणवीसांनी जो कंट्रोल ठेवलेला आहे तो यावेळी दिसू शकत नाही असंही बोललं जात आहे फडणवीसांच्या हातीच नेतृत्व असेल पण इतर ठिकाणी भाजप गुजरात पॅटर्न वापरू शकतं विशेष करून ज्या उमेदवारांना इतर पक्षांचा ऑप्शन नाही अथवा जो नेता काहीही झालं तरी पक्षांतर करू शकत नाही असाच मतदारसंघात नव्या उमेदवारांना तिकीट देण्याचा प्रयत्न भाजप हायकमांड करू शकतं मागील वेळी विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ खडसे अशी धक्कादायक नावं तिकीट नाकारण्यामध्ये आली होती फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विचार करता दोन हजार चौदा पासून आस्था गायत सोबत असणारी पण आपल्या मतदारसंघासह पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात विशेष प्रभाव न पाडणाऱ्या नेत्यांना भाजप हायकमांड तिकीट नाकारू शकतं तुर्तास्तरी कर्नाटकात गुजरात पॅटर्न राबवल्याचा अंतिम निकाल काय येतो यावरच बरीच समीकरणं अवलंबून राहिलेली दिसतील हे तर नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलधुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका